नमस्कार, मी सुचिता। मराठी जेवणमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज आपण कुठलीही रेसिपी पाहणार नाही आहोत, तर किचनमध्ये उपयोगी येणाऱ्या काही टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत की ज्या वापरून तुमचा वेळ आणि पैसे दोघांचीही बचत होऊ शकते। तर इथे आपला रिकामा झालेला तुपाचा डबा आहे, हा प्लास्टिकचा छोटीशी बरणी आहे, तर त्याला सगळीकडे असे तूप लागलं आहे, तर ते चमच्याने पटकन काढता येत नाही किंवा ते व्यवस्थित साफ होत नाही, तर अशा वेळी काय करायचं ते पाहूया। तर इथे मी गॅसवर गरम पाणी करायला ठेवलं आहे। पाणी जास्त गरम झालं तर तूप तर ते सगळं वितळून खाली येतं, पण डब्याचा किंवा बरणीचा आकार बदलतो। त्यामुळे आपण काय करणार आहोत, अगदी कोमट पाण्यामध्ये आपल्याला हे डबा भिजत ठेवायचा आहे किंवा गरम करायला ठेवायचा आहे। त्यापूर्वी त्याचं झाकण अगदी पॅक लावून घ्यायचं आहे की जेणेकरून ती बरणी किंवा डबा जरी पाण्यात आडवा झाला तरी त्यात पाणी घुसणार नाही। तुम्ही ते पाहू शकता, या पाण्यामध्ये मी बोट बुडवू शकते, म्हणजे इथपर्यंत ते गरम आहे। तर अशामध्ये आपल्याला ही बरणी तिरपी ठेवायची आहे, सतत ही बरणीची जी दिशा आहे ती आपल्याला फिरवून घ्यायचं आहे की जेणेकरून सगळीकडून ती गरम होईल आणि तूप आपलं खाली सगळं वितळून खाली येईल। तुम्ही ते पाहू शकता, खाली तूप जमा व्हायला सुरुवात झाली आहे आणि पूर्ण बरणी जी आहे ती व्यवस्थित आपली क्लीन होणार आहे। तर अशा प्रकारे आपण तुपाचा जरी पत्र्याचा डबा जरी असेल तरी सेम ट्रिक वापरून तुम्ही तूप सगळं काढून घेऊ शकता। तुपाचा जर पत्र्याचा डबा असेल तर तो अतिशय खतरनाक असतो, कारण तो हाताला कापला जातो, त्यामुळे अशीच ट्रिक वापरून तुम्ही तोही साफ करू शकता। तर इथे आपल्याला झाकणाच्या ठिकाणी जास्त तूप लागलेलं दिसत आहे, तर तुम्ही ते पाहू शकता, थोडीशी बरणी मी फिरवून घेतली आहे आणि सगळं तूप हे खाली जमा झाले आहे। तर आजची दुसरी टिप किंवा ट्रिक आहे की आपल्याकडे कुकर असतो की जे दांडीचा कुकर आहे किंवा कानाच्या कढया असतील, तर त्याचे कान किंवा दांड्या हे अशा सैल झालेले असतात आणि थोड्या दिवसांनी काय होतं की हे स्क्रू जे आहेत ते पडून जातात। त्यामुळे काय होतं की हे स्क्रू लवकर मिळतही नाहीत आणि ते दांड्या निघून जातात आणि परिणामी आपल्याला ते जी वस्तू आहे किंवा भांड आहे ते व्यवस्थित वापरता येत नाही। तर मग काय करायचं की अगदी घरात आपल्याला असा स्क्रूड्रायव्हर तर नक्कीच असतो, तर तो घ्यायचा आहे आणि ते जेव्हा थोडंसं सैल होतं तेव्हाच चांगलं टाईट आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे की जेणेकरून तो जो दांडा आहे तो हलणार नाही आहे। अशा प्रकारे काय होतं की ही खूप क्षुल्लक गोष्ट आहे, पण वेळेला आपल्याला तो स्क्रू त्या मापाचा मिळत नाही, परिणामी ती वस्तू आपल्याला व्यवस्थित वापरता येत नाही। लगे हात आपण लगेच झाकण्यालाही जे स्क्रू आहेत ते थोडासा टाईट करून घेऊया की जेणेकरून व्यवस्थित टाईट होईल। अशा प्रकारे आपली दुसरी टिप झाली आहे। आता तिसरी ट्रिक आहे की ज्यावेळी आपण वरण शिजायला लावतो तर त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे, ते डाळ आहे ती व्यवस्थित धुवून घ्यायची आहे। 2-3 पाण्याने आपल्याला ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे की जेणेकरून त्यावर जी पावडर किंवा पॉलिश असतं ते निघून जाईल। आणि त्यानंतर डाळ शिजण्यापुरतं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये अगदी अर्धा चमचा तेल घालायचं आहे आणि त्यानंतर थोडीशी आपण यामध्ये हळद घालणार आहोत। तेल आणि हळद घातल्याने वरण आपलं अतिशय मऊ शिजतं आणि त्याचा कलरही खूप छान येतो। तुम्ही ट्राय करून पहा आणि नंतर मला सांगा, कमेंट करून मला नक्की सांगा की वरण कसं शिजलं आहे। आता मी याच्या कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेतल्या आहे आणि तुम्ही पाहू शकता की वरणाचा छान पिवळसर असा कलर आला आहे आणि अगदी मेणासारखं मऊ शिजलं आहे। तर वरण छान मऊ शिजण्यासाठी ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा। बऱ्याचदा काय होतं की आपला स्वयंपाक शिल्लक असतो, त्यामुळे आपल्याला थोड्याच चपात्या किंवा पोळ्या करायच्या असतात, किंवा घरात अगदी 2 माणसं असतात तर त्यांच्यासाठी आपल्याला कणिक भिजवायची असते। तर अशावेळी परातीत कणिक न भिजवता असं छोट्या भांड्यात कणिक भिजवून घ्यायची। त्याने काय होतं की कणिक थोडी असते आणि ती परातीमध्ये पसरली जाते, तर ती व्यवस्थित भिजवताही येत नाही आणि वेळ जास्त लागतो। तर असं थोडंसं पसरट भांडं असेल तर त्यामध्ये तुम्ही कणिक भिजवू शकता की जेणेकरून ती पटकन एकसारखी जुळवून येईल आणि पटकन आपल्याला कणिक भिजवता येईल। तुम्ही ते पाहू शकता, अगदी 2 सेकंदात मी ही कणिक भिजवली आहे। तर कमी क्वांटिटीमध्ये जर कणिक तुम्हाला भिजवायचे असेल तर परातीत न भिजवता तुम्ही छोट्याशा भांड्यामध्ये भिजवू शकता। आपली पुढची टिप आहे की ज्यावेळी आपण भात शिजायला लावत असतो त्यावेळी तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि अगदी चिमूटभर आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे।
की ज्यावेळी आपण भात वरण खाताना किंवा भात खाताना वरून मीठ, कच्चं मीठ घेतो ते न घेता आपण अशा प्रकारे जर भात शिजवतानाच मीठ घातलं तर आपल्याला कच्चं मीठ खाण्यापासून आपण वाचू शकतो आणि परिणामी बीपी किंवा इतर काही त्रास होत असतील तर ते कमी होण्यास मदत होईल। तर यानंतर आपण काय करायचं आहे की आपल्याला पोळ्या किंवा चपात्या करण्यासाठी पोळपाट आहे त्याच्याखाली आपल्याला एक नॅपकिन घ्यायचा आहे की जेणेकरून पोळपाट सारखा पुढे मागे सरकणार नाही। आणि यानंतर बऱ्याच लोकांना काय होतं की पोळी लाटून होईपर्यंत, भाजून होईपर्यंत खालची लाटल्या जात नाही, तर अशा वेळी काय करायचं की आपल्याला जितक्या पोळ्या किंवा फुलके करायचे आहेत तितके गोळे आपण आधी करून घ्यायचे आहेत आणि ते एकदाच लाटून ठेवायचे आहेत। त्यापूर्वी गॅस आपल्याला कमी करून तवा तापायला ठेवायचा आहे आणि सगळे फुलके आपल्याला एकसाथ लाटून घ्यायचे आहेत आणि एका डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत आणि सगळे लाटून झाले की आपण पटापट ते भाजून घेणार आहोत। तुम्ही ते पाहू शकता, मी सगळे फुलके एका डिशमध्ये काढून घेणार आहे। जर तुम्हाला वाटत असेल तर एकमेकांना चिटकतील तर त्यावर अगदी थोडंसं पीठ तुम्ही भुरभुरू शकता, पण शक्यतो ते चिटकत नाही, घट्ट जर कणिक असेल तर ते चिटकत नाही। तुम्ही ते पाहू शकता हे अलगद बाजूला होत आहे। तर इथे मी सगळे लाटून घेतले आहेत आणि आता पटापट तवा मोठा फ्लेमवर ठेवायचा आहे आणि हे पटापट आपल्याला भाजून घ्यायचं आहे। याने काय होतं, गॅसचीही बचत होते आणि आपले काम जे आहे ते पटकन व्हायला मदत होते। तुम्ही ते पाहू शकता अशा प्रकारे मी सगळे फुलके हे भाजून घेणार आहे। फुलका मी एक भाजून झाला की तो असा अशा प्रकारे गॅसवर तो फुलवून घेणार आहे, तोपर्यंत वरचा तव्यावर जो फुलका आहे तो एका साईडने चांगला भाजला जातो। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा आणि याचा पार्ट 2 बघायलाही विसरू नका। पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।